दीपावली के चलते शहर के मार्केट में भीड़ बढ़ चुकी है, जिसका जायजा लेने के दृष्टिकोण से नागपुर पुलिस के आयुक्त अमितेश कुमार ने सीताबर्डी मार्केट में परिस्थिति का मुआयना किया। बात सीताबर्डी मार्केट की करें तो यह शहर का मध्यवर्ती बाजार होने के कारण सर्वाधिक भीड़ इसी क्षेत्र में देखने को मिलती है, जिसके चलते कई बार आगजनी जैसी घटनाएं उजागर होती हैं। ऐसी ही घटना एक सप्ताह पूर्व घटी थी और दीपावली के चलते शहर के मार्केट में भीड़ बढ़ चुकी है, जिसका जायजा लेने के दृष्टिकोण से नागपुर पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने सीताबर्डी मार्केट में परिस्थिति का मुआयना किया। इस वक्त पत्रकारों से बात करते हुए आयुक्त अमितेश कुमार ने बताया कि इस मार्केट में दुकान वाले व्यापारियों के साथ ही रास्तों पर हॉकर्स की दुकान भी है, जहां 131 हॉकर्स का पंजीकरण हुआ है, लेकिन जो अवैध रूप से रास्तों पर व्यापार कर रहे हैं उनके खिलाफ कार्रवाई का प्रावधान किया जाने वाला है, जिसके चलते इस मार्केट में सुव्यवस्था बरकरार रहेगी। वो दिवाली निमित्ताने बाजार पेठेत गर्दी वाढलेली आहे आणि विशेष करून बर्डी मेन रोड वर हॉकर आणि व्यापारी आणि जो लोग इथे येतात शॉपिंग करण्यासाठी त्यामध्ये भरपूर प्रकारचे अडचण होते, त्याचे निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून इथे आम्ही आज भेट दिलेली आहे। परवा काही एक फायरची पण घटना झाली होती आणि त्यामध्ये ॲम्ब्युलन्स वगैरेला फायर ब्रिगेड वगैरेला पोहोचण्यामध्ये वेळ लागला होता। ते सर्व बघून या पूर्ण परिसरची शिस्तता आणण्याच्या दृष्टिकोनातून आज भेट दिलेली आहे, भरपूर निर्णय झालेली आहे, त्याप्रमाणे कारवाई करू। आता त्या मजुरीविषयी आम्हाला जास्ती टिप्पणी सध्या करणे उचित होणार नाही, परंतु त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे की जे नियम आहे नियमची अंमलबजावणी व्हायला पाहिजे। अंदाजाने 103 हॉकर्स महानगरपालिकेची यादीमध्ये आहे, जे लायसन्स्ड हॉकर्स आहेत त्यांना बसण्यासाठी फिक्स्ड जगह आणि डायमेन्शन्स म्हणजे किती एरिया प्रत्येक हॉकर्स घेतील त्याचे निर्णय झालेली आहे, त्याप्रमाणे मार्किंग होत आहे। इतर सर्व जे बेकायदेशीर हॉकर्स आहे या परिसरात कोणालाही व्यवसाय ते करणार नाही, आणि पार्किंग कसे नियोजित होईल सर्व प्रकारे एक हे करण्यात येत आहे। एक विशेष स्पेशल स्क्वॉड पण बर्डी मेन रोडला हे सगळे इन्फोर्स करायसाठी DCP EOW चे अध्यक्षताखाली एक तयार करण्यात आलेले आहे। DCP झोन 2 DCP ट्रॅफिक हे दोघे मिळून ते तिन्ही DCPs मिळून याचे पूर्ण अंमलबजावणी करतात। ऑटो विषय पण मुद्दा समोर आलेली आहे, त्यांना पण शिस्तीत आणण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात येते। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष ठेंबरे BCN News नागपूर।